येते आणि इतर वेळेला ते तुम्ही सगळे सोबत जायचे. मात्र आज असं काय घडलं की ते एकटे त्या ठिकाणी गेले आणि तुम्ही सोबत नाहीये, हे बघा. माझ्या माहितीनुसार त्यांना आरतीसाठी बोलवलं होतं आणि ते आरती करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे का, आज महायुतीच्या ज्या उर्वरित जागा आहे त्यांचं वाटप, म्हणजे त्यांच्या जागेचं वाटप हे महत्वाचा पार्ट आहे त्यामधला. तो निर्णय अगोदर होईल आणि त्यानंतर ज्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख असतील, अध्यक्ष असतील, जसं आमचा शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, नाशिकच्या जागेचा शिवसेनेला जर सुटली तर त्याचा सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांनाच असणार आहे. ते काय कोणाच्या सांगण्यावरून थोडी दुसऱ्याला उमेदवारी देणार. परंतु अजय बोरस त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली, नेमकं काय प्रकरण आहे ते आज? आज ते गेले, माझ्या माहितीनुसार मी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते आरतीसाठी गेले. त्यांनी सांगितलं की मी आरतीसाठी, मला बोलवलं होतं आणि मी आरतीसाठी त्या ठिकाणी गेलो. समजा तुमच्या बरोबर आहे, मी त्याला मान्य करत होतो. मला असं वाटतं का, निश्चित सर्वच जण, सर्व आमचे पदाधिकारी असतील, सर्वजण या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारासाठी, आम्ही महायुतीच्या उमेदवाराचंच काम करणार आहोत. चर्चा यापूर्वी पण झालेली आहे आणि निश्चित वरिष्ठ पातळीवरचे सर्व महायुतीचे निर्णय नेते सर्व हा निर्णय घेतील. तुमचा स्वतःचा नाही, परंतु आपण वरिष्ठ नेते जे काही भेटतील त्यांना हेच सांगणार का, महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झाले आणि म्हणून महायुतीचे देखील लवकरात लवकर व्हावेत हीच विनंती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. उमेदवारी लेट होती, याच्यामुळे काय परिणाम होतो किंवा काय फटका बसतो? नाही, याच्यामुळे निश्चितच काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी फरक पडतोच, कारण दुसरे समोरचे विरोधी उमेदवार यांनी सगळीकडे प्रचार प्रसार सुरू केला आणि अनेक लोक त्यांना जॉईंट होत असतात, समोर उमेदवार नसतो आणि म्हणून नंतर सर्वच मंडळींना पुन्हा परतणं काही प्रमाणामध्ये थोडं अवघड गोष्ट होऊन जाते आणि मग अवघड गोष्ट होती. त्यामुळे मला असं वाटतं का, लवकरात लवकर जाहीर होणं यासाठी आम्ही विनंती करतो. राष्ट्रवादी पण नाही, आमचं हेच सांगणं असं वरिष्ठ नेत्यांना, हा लवकरात लवकर निर्णय, उमेदवारी म्हणजे काय, उर्वरित उमेदवार आहेत आणि त्याच्या घोषणा जर लवकर झाल्या तर निश्चित सर्वांनाच, आज महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेत, या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय घेण्याच्यासाठी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत. सीएम साहेबांची भेट घेणार आहात की काय? सीएम किंवा वरिष्ठ नेते आता जी भेटतील त्यांना सांगू. हो हो, अजय बोरस देखील आज मुंबईमध्ये गेलेले आहेत सीएम साहेबांना भेटण्यासाठी. आता त्यांनी आता सांगितलं ना, मुंबईला तुमच्या सर्व पत्रकारांना सांगितलं आम्ही गोडसे यांच्या उमेदवारीसाठीच आग्रही आहोत. परंतु कालपर्यंत आपण काल म्हणजे मागच्या 2-3 दिवसांपासून भुजबळ साहेब नाशिकमध्ये आहेत. काल त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की माझ्या कॅन्डिडेट म्हणजे माझ्या तिकीटासंदर्भात दिल्लीतून चर्चा झालेली आहे. दिल्लीतूनच सांगण्यात आलं आहे की नाशिकमधून कॅन्डिडेट हे भुजबळ असतील.